नमस्कार, मी प्राची साळुंखे, हे बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपलेली आहे. अनन्या पांडे एनसीबी कार्यालयाच्या बाहेर पडली आहे. या क्षणाची महत्वाची अपडेट आपण पाहतोय. जवळपास 3.5 तास तिची चौकशी चालली आहे. सलग दुसऱ्या दिवशी तिला चौकशीला बोलवण्यात आलं होतं. एनसीबी अधिकाऱ्यांनी तिला या चौकशीसाठी बोलवलं होतं. तब्बल 3.5 तास अनन्याची चौकशी चाललेली आहे. आणि आज नेमकं या चौकशीतून काय बाहेर पडतं आहे, काय निष्पन्न होतं आहे, हे पाहणं देखील महत्वाचं आहे. एनसीबीने काल अनन्याच्या घरी छापा टाकला होता. त्यानंतर तिला 2 वाजता चौकशीसाठी काल बोलवण्यात आलं होतं. 4 वाजता अनन्या चौकशीसाठी कार्यालयात हजर झाली होती. त्यानंतर 2.25 तास साधारण तिची काल चौकशी चालली होती. आणि काल चौकशीच्या दरम्यान पुन्हा एकदा तिला आज चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. आणि याविषयी अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी अजित मांढरे. अजित, अनन्या एनसीबी कार्यालयाच्या बाहेर पडली आहे, काय अधिक माहिती मिळत आहे? साधारणपणे 3.5 तास चौकशी झाल्यानंतर अनन्या एनसीबी कार्यालया बाहेर पडलेली आहे. 2:30 सुमारास अनन्या या एनसीबीच्या कार्यालयामध्ये आली होती. काल 2 ते 2.25 तास तिची चौकशी चालली, आज 3.5 तास चालली. सळग ही चौकशी उद्या देखील सुरू राहील असं एनसीबीच्या सूत्रांनी म्हटलेलं आहे. उद्या देखील तिला चौकशीला हजर राहायचं आहे. होऊ शकतं उद्या 12 दरम्यान तिला चौकशीला बोलवलं जाईल. आजच्या सगळ्या घडामोडीमध्ये जे व्हॉट्सअप चॅटचा जो ग्रुप होता, या व्यतिरिक्त हे लोक बऱ्याच ठिकाणी बाहेर फिरायला गेले होते. त्यावेळी देखील अंमली पदार्थांचं सेवन झालं होतं का, ते अंमली पदार्थ कुठून आणले होते, कसे आणले होते, अंमली पदार्थांचा वारंवार उल्लेख चॅटमध्ये येतोय, या बाबतीत तुझं म्हणणं काय आहे? तू देखील त्या ग्रुपमध्ये आहे, काही व्यक्तिगत तुमची चॅटिंग आहेत, त्यातून असं दिसून येतंय की हे अंमली पदार्थ चॅटिंग असू शकतं. पण मग ह्याच्याबद्दल नेमकं तुझं म्हणणं काय? असे विविध प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरं जी ती अनन्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी विचारली होती आणि त्यांची उत्तरं अजूनही अपूर्ण आहेत. त्यांचे प्रश्न अजूनही पूर्ण झालेले नाही आहेत. त्यामुळे अनन्याला उद्या देखील चौकशीला यावं लागेल असं नुकतंच एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे सलग तिसऱ्या दिवशी अनन्याला एनसीबीच्या कार्यालयामध्ये चौकशीकरता हजेरी लावावी लागू शकते. बिलकुल अजित, आपण पाहिलं की अनन्याला ज्यावेळेला काल प्रश्न विचारले गेले होते एनसीबीकडनं की ह्या चॅटविषयी तुझं काय म्हणणं आहे, तर त्यावेळेला तिने सांगितलं होतं की हा आमचा गमतीचा भाग होता, आम्ही एकमेकांशी गंमत करत होतो. तर त्याविषयी आज तिने काय स्पष्टीकरण दिलं? बघा, मुळात मुद्दा असा आहे की तिने स्टेटमेंटमध्ये हे म्हटलेलं आहे का किंवा आशा भोजन स्टेटमेंट आहे का, ह्याला अधिकृत दुजोरा कुठूनही दिलेलं नाही आहे किंवा अधिकृत माहिती याबाबत कुठेही समोर आलेली नाही आहे. एनसीबीचे अधिकारी खाली येत आहेत आणि ते थोड्या वेळात एनसीबीचे अधिकारी जे आहेत ते बोलतील अशी आहे. अशोक मुथा जैन जे आहेत, DDG जे आहेत, हे अधिकारी इथे येतील आणि त्याच्यामुळे थोड्याच वेळामध्ये इथं औपचारिकरित्या सांगितलं जाईल की उद्या तिला चौकशीला बोलवलं आहे की नाही. पण जो गमतीचा भाग तुम्ही जो म्हटला होता त्यामध्ये विषय असा होता की त्यांचे व्हॉट्सअप चॅटिंग आहेत, तरुण मुलं आहेत, लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, बऱ्याच गोष्टींमध्ये त्यांचं चर्चा सुरू असते. ह्या दरम्यान जी चॅटिंग झालेली आहे त्यातले काही मुद्दे असे होते जे आक्षेपार्ह होते असं एनसीबीला वाटलं होतं. त्याच्याबद्दल त्यांनी चौकशी केली होती पण तिने तशी काही विशेष माहिती जी आहे ती दिलेली नाही आहे. एनसीबीचे अधिकारी कुठल्याही क्षणी येतील त्यामुळे आता इथे तयारी सुरू झालेली आहे. तर एकंदर अनन्या ही उद्या चौकशीला येईल काय थोड्याच वेळात स्पष्ट होईल. नक्कीच, धन्यवाद अजित तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल. आपण पाहतोय अभिनेत्री अनन्या पांडेची चौकशी संपलेली आहे.